नमस्ते, आज आपण अगदी बेकरी सारखा रवा केक कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे आणि घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच हा केक तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे एक बाउल घेतलंय, त्यामध्ये आपण टाकूया अर्धा वाटी दही. तर आपल्याला फ्रेश दही वापरायचं आहे इथे आणि दही जास्त आंबट नको. त्यामध्ये आपण टाकूया पाव वाटी तेल. तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. तर आता हे दोन्ही छान फेटून घेऊया. क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी वाटीने मेजरमेंट घेतलेलं आहे, तुम्ही मेजरिंग कपचा वापरसुद्धा करू शकता. तर हे सर्व आपण छान फेटून घेऊया. तर इथे मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे, छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी साखर आणि एक वाटी आपण यामध्ये टाकणार आहोत दूध. तर आता आपण हे परत सर्व व्यवस्थित फेटून घेऊया साखर विरघळेपर्यंत. आपल्याला इथे दूध आणि दही रूम टेम्परेचरचं वापरायचं आहे. आता हे सर्व छान फेटून घेऊयात. तर इथे मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे, आपली साखर पूर्ण विरघळली. आता यामध्ये आपण रवा टाकूया. तर इथे मी सव्वा वाटी रवा यामध्ये टाकलेला आहे आणि इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला बारीक करून मग यामध्ये वापरावा. तर रवा पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे मी रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तर आपल्याला हे मिश्रण एक तासासाठी थोडंसं भिजण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे. तर आपण एक तास एका साईडला ठेवून देऊया. जर वेळ कमी असेल अर्धा तास ठेवलं तरी चालेल. तर आपलं रवा भिजतोय तोपर्यंत आपण केक टिन सेट करूया. तर ब्रशने केक टिनला मी व्यवस्थित तेल लावून घेते सगळीकडनं. आता आपण त्यावरती बटर पेपर ठेवूया. बटर पेपरला पण आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर यावरती थोडासा मैदा भुरभुरला तरी चालेल. तर एक तास झालेला आहे, आपलं मिश्रण पण व्यवस्थित भिजलंय. आता आपण यामध्ये टाकणार आहे पाव वाटी मैदा. एकदा मिक्स करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता आपण यामध्ये मैदा टाकून परत एकदा मिक्स करून घेऊयात. तर या स्टेजला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं 4-5 चमचे दूध यामध्ये टाकू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, परफेक्ट प्रमाण आहे हे. आता आपण यामध्ये टाकणार आहे एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा यामध्ये टाकूया बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ आपण यामध्ये टाकणार आहे आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स. जर व्हॅनिला इसेन्स नसेल वेलची पावडर अर्धा चमचा टाकली तरी चालेल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स किंवा टूटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता, छान लागतात केकमध्ये. आणि परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. बेकिंग पावडर टाकल्यानंतर एकाच डायरेक्शननी आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि खूप ओव्हर मिक्स करायचं नाही. तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय. आता आपण केक टिनमध्ये हे टाकून घेऊया. तर हा केक मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तर 180 डिग्रीवरती मी ओव्हन 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे आणि 180 डिग्रीवरतीच मी 35 ते 40 मिनिट हा केक बेक करून घेते. आणि जर तुम्ही कढईमध्ये बनवणार असाल तर मीडियम हीटवरती 10 मिनिट कढई प्रीहीट करून घ्यायची आणि 40 ते 45 मिनिट लो फ्लेमवरती हा केक बेक करून घ्यायचा. कढईमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर आपण हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलंय, व्यवस्थित टॅप करून घेऊया आणि पटकन आपण ओव्हनमध्ये ठेवून देऊया बेकिंगसाठी. तर इथे आता आपला केक छान बेक झालेला आहे. तर मला हा केक बेक होण्यासाठी 30 मिनिट लागले आणि हा केक मी पूर्ण थंड झाल्यानंतर डिमोल्ड केलेला आहे. आता आपण त्यावरचं बटर पेपर काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मस्त स्पॉन्जी आपला केक झालाय आणि रंग पण खूप छान आलेला आहे आपल्या केकचा. तर आता आपण हा कट करून घेऊया आणि केक थंड झाल्यानंतरच केक कट करायचा, म्हणजे त्याचे पीसेस पण छान होतात आणि तो व्यवस्थित असा बेक होतो. गरम गरम केक कट करायचा नाही.
तर तुम्ही इथे पाहू शकता आपला एकदम परफेक्ट केक झालेला आहे आणि हा केक खायला खूप छान लागतात. अशा पद्धतीचा एकदा केक नक्की बनवून पहा, खूप सोप्या पद्धतीने तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता आतमधनं पण मस्त बेक झालाय, छान स्पॉन्जी हा केक झालेला आहे. हा 4-5 दिवस केक आरामशीर टिकतो. तर आहे हो आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.